बॉयलर स्फोट प्रकरणी डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान कंपनी मालकाच्या विरोधात गुन्हा दाखल. प्रदीप मेहता आणि मलय प्रदीप मेहता यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा. डोंबिवली एमआयडीसीमध्ये काल बॉयलरच्या स्फोटामुळे लागलेली आग पूर्णतः विझलेली आहे. बेपत्ता कामगारांचा शोध सुरू आहे. एनडीआरएफची एक टीम दुर्घटनास्थळी पोहोचली आहे. संपूर्ण परिसरात सध्या रासायनिक धुराचं साम्राज्य पसरलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडनं डोंबिवली दुर्घटनास्थळाची पाहणी. घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवरती कठोर कारवाई करणार. मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. डोंबिवलीमधल्या अधिक धोकादायक कंपन्यांना तात्काळ बंद केलं जाईल. डोंबिवली एमआयडीसीमधील घातक केमिकल कंपन्यांचं अंबरनाथ एमआयडीसीमध्ये स्थलांतर करणार. मुख्यमंत्र्यांची माहिती. दुर्घटनेमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या कामगारांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतनं 5 लाख रुपये दिले जातील. सोबतच रुग्णालयातील जखमींचा सर्व खर्च शासन उचलेल. डोंबिवली बॉयलर स्फोट दुर्घटनेत आतापर्यंत 9 कामगारांचा मृत्यू तर 60 जण जखमी. स्फोट झालेल्या अमुदान केमिकल्स कंपनीमध्ये बॉयलरसाठी कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नव्हती. डोंबिवलीमध्ये केमिकल कंपनीमध्ये झालेल्या स्फोटानंतर कामगार विभागाचा मोठा खुलासा. डोंबिवली दुर्घटनेप्रकरणी आज सर्च ऑपरेशन पूर्ण केलं जाईल. रात्री अंधारामुळे सर्च ऑपरेशन पूर्ण करता आलं नाही. अग्निशमन दलाचे अधिकारी नामदेव चौधरी यांची माहिती. एम्स हॉस्पिटलमध्ये जखमी रुग्णांची खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री उदय सामंत आणि आमदार राजू पाटील यांच्याकडनं विचारपूस. रुग्णालयामध्ये रक्ताचा तुटवडा असल्यामुळे कर्मचाऱ्यांकडनं रक्तदान. स्फोट घडलेल्या कंपनीमध्ये मेथाईल इथिल केटोन पेरोक्साईड, ॲल्युमिनियम आयसो प्रोपोक्साईड, ऑर्गॅनिक पेरोक्साईड हे बनवलं जात होतं आणि याचा वापर प्लास्टिक तयार करताना केला जातो. डोंबिवली एमआयडीसीमधल्या अमुदान केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्याची घटना दुःखद. जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची एक्सपोस्ट. सुरक्षेसंदर्भात सरकार गंभीर नाही. यापूर्वी सुद्धा अशाच घटना घडलेल्या होत्या. डोंबिवली स्फोट प्रकरणावरती सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. अमुदान कंपनीत मोठ्या प्रमाणात केमिकलचा साठा ठेवलेला होता आणि त्याचं योग्य पद्धतीनं निरीक्षण होत नव्हतं. अमुदान कंपनीच्या शेजारी असलेल्या कंपनीचे मालक डॉ शेवडे यांचा आरोप. औद्योगिक क्षेत्रात वारंवार होणारे अपघात हे निष्काळजीपणाचं, भ्रष्टाचाराचं, दिरंगाईचं आणि चालढकलाचं एक उत्तम उदाहरण. याच कारणांमुळे लोकांच्या जीवाशी खेळ होतोय. डोंबिवलीच्या स्फोटानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. वारंवार असे अपघात घडतात. औद्योगिक धोरणाबाबत सरकारचं दुर्लक्ष. डोंबिवली प्रकरणामध्ये अंबादास दानवेंचा आरोप. गेल्या काही वर्षात नागरी वस्ती एमआयडीसी पर्यंत आली. एमआयडीसी प्रशासनानं नागरी वस्तीला एमआयडीसी परिसरात प्रशासनानं नागरी वस्तीला आळा न घातल्यामुळे बफर झोनमध्ये वस्ती वाढली. कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे चेअरमन देवेन सोनी यांची प्रतिक्रिया. डोंबिवलीत घडलेल्या स्फोटात अनेक घरांचं मोठं नुकसान. आता नुकसान भरपाई कोण देणार? स्थानिक नागरिकांचा सवाल. डोंबिवली स्फोट प्रकरणी रुग्णालयामध्ये 26 जण दाखल. वॉर्डमध्ये ठेवण्यात आलेल्या 20 जणांना आज डिस्चार्ज दिला जाणार. एम्स रुग्णालयातील डॉक्टर विशाल लापसिया यांची माहिती. डोंबिवली एमआयडीसीतल्या स्फोटामुळे आजूबाजूच्या अनेक इमारतींच्या काचा फुटल्या. अनेकांच्या घरांचं मोठं नुकसान. डोंबिवली झालेल्या स्फोटामुळे 1.5 ते 2 किलोमीटर अंतरापर्यंत इमारतींच्या काचा फुटल्या. तसंच घरांचे पत्रे आणि वाहनांचंही नुकसान. डोंबिवलीत कंपनी स्फोट झाल्यानंतर शेजारीच असलेल्या साईबाबा मंदिराच्या काचाही फुटल्या. तर पीओपी उखडले. एनडीआरएफच्या पथकाकडनं मंदिराची पाहणी. डोंबिवली स्फोटामुळे परिसरातल्या हॉटेलचं छत कोसळलं. लोक जेवत असताना 20 ते 25 जणांना गंभीर दुखापत. आपला नातू अल्पवयीन असल्याचा आजोबा सुरेंद्र अगरवाल यांचा दावा. नातवावरती खटला अल्पवयीन म्हणूनच चालवावा. सुरेंद्र अगरवाल यांची मागणी. पुण्याच्या कल्याणीनगर अपघात प्रकरणी पुणे पोलिसांचीही चौकशी होणार. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे आदेश. कोणत्याही राजकीय नेत्याच्या पुढे पुढे करू नका. मनोज जरांगेंचं समाज बांधवांना आवाहन. सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय माघार घेणार नाही. जरांगेंची प्रतिक्रिया.
मंत्री छगन भुजबळांची नियत चांगली नाही. मनोज जरांगेंचा भुजबळांवरती हल्ला बोल. ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही मात्र त्यांचा मराठा आरक्षणाला जास्त विरोध. जरांगेंची प्रतिक्रिया. तडीपार होऊन दुसऱ्या राज्यात जरी गेलो तरी राज्यातल्या मराठ्यांना बोलावून मोर्चे काढणार पण आरक्षण प्रश्नी मागे हटणार नाही. जरांगेंचा सरकारला इशारा. छत्रपती संभाजीनगरमध्ये दुष्काळासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडनं आढावा बैठक. टँकर आणि जनावरांच्या चाऱ्याची सोय केली जाणार. मुख्यमंत्र्यांची माहिती. मुख्यमंत्र्यांनी दुष्काळासंदर्भात घेतलेली बैठक म्हणजे फक्त टाइमपास स्वरूपाची. बैठकीत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची टीका. घाटकोपरमधील सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यावर हल्ला केल्याप्रकरणी आमदार नितेश राणे आक्रमक. पीडित कुटुंबाची भेट घेतल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनाही जाब विचारला. मुंबई महानगरपालिकेकडनं 75% नालेसफाईचं काम पूर्ण झाल्याचा दावा धादांत खोटा. सत्ताधारी महापालिकेचे अधिकारी आणि ठेकेदार यांच्यामध्ये सेटिंग झाली आहे. निव्वळ हात की सफाई. वर्ष गायकवाडांचा आरोप. लोकसभा निवडणूक निकालापूर्वीच अहमदनगर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंकेंच्या अभिनंदनाचे बॅनर्स. जामखेड तालुक्यातल्या लोणी फाटा इथे अन्सार पठाण या कार्यकर्त्यानं हे बॅनर लावलेत. रमेश तेंडुलकर यांच्या 25व्या स्मृतिदिनानिमित्त नितीन तेंडुलकर यांच्या पुस्तकाचं प्रकाशन. शरद पवारांची कार्यक्रमाला उपस्थिती. पुण्यातील एनडीएमध्ये आज 146वा दीक्षांत समारोह सोहळा. खडकवासलामधील खेत्रपाल मैदानामध्ये परेडचं आयोजन. लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांची मुख्य उपस्थिती. तिसरी ते 12वीची सर्व पाठ्यपुस्तकं बदलणार. नव्या अभ्यासक्रम आराखडा तयार. नागरिकांकडनं 3 जूनपर्यंत सूचना मागवल्या गेल्या. 10वी आणि 12वीच्या परीक्षांमधनं श्रेणी विषय हद्दपार. परीक्षेतील सर्वच विषयांचं गुणांकन पद्धतीनं मूल्यमापन केलं जाईल. नियमित विषयांबरोबरच कला शारीरिक आणि व्यवसाय शिक्षण या विषयांची प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षा होईल. विरार वैतरणा विभागादरम्यान पूल क्रमांक 90 तुळई बदलण्याचं काम करण्यासाठी पश्चिम रेल्वेवरती विरार वैतरणादरम्यान ब्लॉक. आज रात्री ब्लॉक असल्यामुळे रात्री 10:50 ते पहाटे 4:50 हा ब्लॉक घेतला जाईल. अटल सेतूवरनं 1.5 महिन्यात ई शिवनेरीनं 2,383 प्रवाशांनी प्रवास केलाय. यातून एसटी महामंडळाला 12,75,000 उत्पन्न प्राप्त झालंय. एजंट म्हणून सक्षमता प्रमाणपत्र प्राप्त न करणाऱ्या राज्यभरातल्या तब्बल 20,000 एजंट्सना महारेराचा दणका. या एजंटची नोंदणी स्थगित केलेली असून व्यवसाय करण्यावरती सुद्धा बंदी आहे. राज्यामध्ये दुष्काळ आणि अवकाळी पाऊस आणि पिण्याच्या पाण्यासाठी निवडणूक आयोग आचारसंहितेमधनं सूट देण्याची दाट शक्यता. यासंदर्भात येत्या 2 दिवसात केंद्रीय निवडणूक आयोग निर्णय घेणार. घाटकोपर भांडूप मुलुंड आणि दादर या परिसरांमध्ये आज पाणीपुरवठा बंद. पाणीपुरवठा सुरळीत झाल्यावरती 4 ते 5 दिवस पाणी गाळून प्यावं आणि उकळून वापरावं महानगरपालिकेचं आवाहन. शरद मोहोळ हत्या प्रकरण. सत्र न्यायालयामध्ये 2,000 पानांचं आरोपपत्र दाखल. सोलापूरमध्ये पुन्हा एकदा अत्यंत दुर्मिळ असा माळढोक पक्षी दिसल्यामुळे पर्यावरण प्रेमींकडनं आनंद व्यक्त. यावेळी माळढोक सोबतच कुदळ्या पक्षी सुद्धा दिसला. नीलगाईंच्या संख्येतही वाढ. प्रवरा नदीमध्ये युवक आणि बचावासाठी गेलेल्या एसडीआरएफच्या जवानांचा बुडून मृत्यू. अकोले गावातल्या सुगाव इथे स्थानिकांनी पालकमंत्र्यांचा ताफा अडवला. नदीतला पाण्याचा प्रवाह अद्याप कमी का केला नाही. संतप्त ग्रामस्थांकडनं पालकमंत्र्यांना विचारला जाव. अकोले बोट दुर्घटनेप्रकरणी मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या वारसांना प्रत्येकी 10,00,000 रुपयांची मदत जाहीर. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची घोषणा. सांगलीमध्ये गर्भपाताच्या 4.5 लाखांच्या गोळ्या जप्त. कोल्हापूरच्या करवीर पोलिसांची कारवाई. सुनील मळगे याला पोलिसांकडनं अटक. अहमदनगरच्या अकोलेतील प्रवरा नदीमध्ये एसडीआरएफ पथकाची बोट उलटून 3 जणांचा मृत्यू. सलामी देत शहीद जवानांना मानवंदना. मुंबईच्या माझगाव परिसरात एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलाच्या दुचाकीची 32 वर्षीय नागरिकाला धडक. उपचारादरम्यान नागरिकाचा मृत्यू. या प्रकरणी अल्पवयीन मुलासह त्याच्या वडिलांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
प्रवरा नदीमध्ये युवक आणि एसडीआरएफ जवानांच्या बुडून मृत्यूची घटना. धुळ्याच्या दोन पोलीस शिपायांचा मृतांमध्ये समावेश. खासदार सुभाष भामरे आणि आमदार मंजुळा गावित यांनी श्रद्धांजली वाहिली. साताऱ्याच्या वाई परिसरात पावसामुळे अनेकांचं नुकसान. विद्युत प्रवाहाचे खांब कोसळल्यामुळे संपूर्ण विद्युत पुरवठा विस्कळीत. तळकोकणात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. अनेक भागातला वीजपुरवठा खंडित. सावंतवाडी बाजारपेठ भागात पाणीच पाणी. रायगडमध्ये अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदारांसह भात शेतीचं मोठं नुकसान. अवकाळीच्या भीतीनं रायगडचे शेतकरी पुन्हा धास्तावले. रत्नागिरीच्या गुहागर चिपळूण मार्गावर देवघर माळरानावर भीषण वणवा. वणव्यामध्ये नारळ काजू आणि आंब्याची अनेक झाडं जळून खाक. लातूर जिल्ह्यामध्ये भीषण पाणी टंचाई. जिल्हाभरामध्ये जनावरांच्या चाऱ्याचा मुबलक साठा तरी भाव स्थिर. मात्र चारा खरेदीसाठी ग्राहक नसल्यामुळे व्यापारी त्रस्त. अकोल्याच्या अकोट शहरात बिबट्याचा हैदोस. बिबट्याचा गायीवरती हल्ला. अकोट शहरात भीतीचं वातावरण. अकोल्यामध्ये मोसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद. अकोल्याचा पारा 45 अंशांच्या पार. अकोल्याच्या तेल्हारा तालुक्यातील रस्त्यांच्या कामासाठी चक्क बालमजुरांचा वापर. संबंधित कंत्राटदार आणि सरकारी यंत्रणेतल्या दोषींवरती कारवाई करावी. ठाकरे गटाची मागणी. अकोला पातूर रोडवरती ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात. अपघातात दुचाकीवरचे दोघेही ठार. अकोल्यामध्ये ऑटोरिक्षा आणि कारचा भीषण अपघात. अपघातात एका महिलेसह चिमुकलीचा जागीच मृत्यू. मूर्तिजापूर कारंजा रोडवरची घटना. बुलढाण्यामध्ये अवैध रेती वाहतूक करणाऱ्या वाहनाची दुचाकीला धडक. दुचाकीवरील दोन युवकांचा जागीच मृत्यू. खामगाव लाखनवाडा मार्गावरची घटना. कोल्हापूरच्या काळमवाडी धरणाजवळ नदीपात्रात बुडून तरुणाचा मृत्यू. नदीपात्रातील धबधब्यामध्ये दगडावरनं पाय घसरून पडल्यामुळे हा मृत्यू झाल्याची माहिती आहे. जालन्यामध्ये 20 वर्षीय तरुणाचा मैदानावरती धावताना मृत्यू. संबंधित तरुण पोलीस भरतीची तयारी करत असल्याची माहिती. खासगी करिअर अकॅडमीमधला प्रकार. नाशिकच्या सिन्नरमध्ये दोन अल्पवयीन भावांचा पाण्यात बुडून मृत्यू. देव नदीवरील बंधाऱ्यामध्ये हे दोघेही जण पोहण्यासाठी गेले होते. मनसेचे नेते अमित ठाकरेंचा आज वाढदिवस. मनसैनिकांकडनं मध्यरात्री मोठ्या जल्लोषात वाढदिवस साजरा. केक कापून अमित ठाकरेंना मनसैनिकांच्या शुभेच्छा. बंगालच्या उपसागरात उद्या चक्रीवादळाचा अंदाज. हे वादळ बांगलादेश आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवरती धडकण्याची शक्यता. चक्रीवादळामुळे मोसमी वाऱ्यांना गती मिळणार. भारतासह 7 देशात उष्णतेची लाट. बांगलादेश पाकिस्तान थायलंड व्हिएतनाम माली आणि लिबियामधील तापमान 45 अंशांच्या पुढे. जनता दल धर्मनिरपेक्षचे अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान HD देवेगौडा यांचा नातू आणि पक्षाचे निलंबित खासदार प्रज्वल रेवण्णाला कठोर ताकीद. मायदेशी परत येण्यास आणि लैंगिक प्रकरणाच्या चौकशीला सामोरं जाण्यास सांगितलं. जनता दल सेक्युलर पक्षाचे खासदार प्रज्वल रेवण्णा याचा डिप्लोमॅटिक पासपोर्ट तात्काळ रद्द करावा. तर पंतप्रधान मोदींना आणखी एक पत्र. 7व्या आणि शेवटच्या टप्प्याच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी आज हिमाचलच्या सिरमोर आणि मंडीमध्ये रॅली घेणार. त्यानंतर पंजाबच्या गुरुदासपूर आणि जालंधरमध्येही प्रचारसभा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा झारखंड इथल्या जमतारा आणि मधुपूरमध्ये प्रचार करणार. 7व्या टप्प्याच्या प्रचारासाठी काँग्रेस नेतेही मैदानात. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आज रांची आणि गोड्डामध्ये प्रचार करतील. दिल्लीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडनं रोड शो. दिल्लीच्या उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार मनोज तिवारी यांच्या प्रचारासाठी फडणवीस दिल्ली. दिल्लीतील लढाई देशभक्त मनोज तिवारी विरुद्ध तुकडे तुकडे गँगचे कन्हैया कुमार यांच्यात. देवेंद्र फडणवीसांची विरोधी उमेदवारावर टीका. दिल्लीतल्या 7ही जागा भाजप जिंकेल. दिल्लीचे उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार मनोज तिवारींना ठाम विश्वास. देशातील वातावरण मोदींच्या बाजूनं. छत्तीसगडचे मुख्यमंत्री अरुण साहू यांची प्रतिक्रिया. तर विरोधी पक्षात नेताच नाही, नियत नाही, नीतीही नाही. साहूंची टीका.
ऑस्ट्रेलिया संघाचा माजी कर्णधार विकी पॉन्टिंगनं भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदाची ऑफर नाकारली. कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे म्हणत पॉन्टिंगनं बीसीसीआयची ऑफर नाकारल्याची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.